इंटिगेशन हा टॉपिक्स आपण पाहत होतो या टॉपिक्समधला आपण एक्सरसाइज टू पॉइंट फोर पॉईंट टू ही पाहणार आहोत फोर पॉईंट टूमधला क्वेश्चन्स फर्स्ट त्यातनं ट्वेल्व नंबरचं एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे ट्वेल्व नंबरचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे वन अपॉन इन रूट इंटिगेशन झिरो टू वन वन अपाउंड टू थ्री प्लस टू एक्स मायनस एक्स स्क्वेअर इन टू डी एक्स असं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे हे सॉल्व करण्यासाठी आपल्याला इथं आयडेंटिटीमध्ये कन्वर्जन आपल्याला करता येईल एक्चा स्क्वेअर आहे इथे आयडेंटिटीमध्ये कन्वर्जन करता येईल इजिकल टू इंटिगेशन झिरो टू वन वन अपाउंड इन रूट थ्री जसा तसा ठेवायचा आहे टूचा हाफ करायचा वन येतो तो वनचा स्क्वेअर आपल्याला ॲड आणि सबट्रॅक्ट करायचा म्हणजे ते काय येऊन जाईन वनचा स्क्वेअर वन येईन टूचा हाफ वन येतो वनचा स्क्वेअर वन मायनस वनचा स्क्वेअर आपण वन सबट्रॅक्ट केला प्लस टू एक्स मायनस एक्स स्क्वेअर जसं तसे ठेवले इन टू डी एक्स आता काय करायचं आपल्याला हा वन आणि ची ॲडिशन करून घेऊ इंटिगेशन झिरो टू वन वन अप इन रूट थ्री प्लस वन फोर झाले मायनस साईन कॉमन काढायचं यातलं मायनस साईन कॉमन काढत हा ब्रॅकेटमध्ये मायनस आपण एक्स स्क्वेअर आधी घेतला प्लस एक्स स्क्वेअर झाला हा प्लस टू एक्स मायनस टू एक्स झाला आणि हा मायनस वन हा इकडं प्लस वन झाला ब्रॅकेट क्लोज इन टू डी एक्स इज इक्वल टू इंटिगेशन आपल्याला करायचं झिरो टू वनचं वन अपाऊन इन रूटमध्ये हा फोर याला टूचा चा स्क्वेअरमध्ये कन्वर्ट केला मायनस इन ब्रॅकेट एक्स मायनस टू एक्स प्लस वन एक्स स्क्वेअर मायनस वन आपल्याला कॅल्क्युलेशन येऊन जाईल आयडेंटिटी ए माय ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर ह्या फॉर्ममधून आहे त्याला आपण एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस वन ब्रॅकेटचा स्क्वेअर आपल्याला कन्वर्जन करता येईल इन टू डी एक्स आता काय केलं आहे एक्स मायनस वन ब्रॅकेटचा स्क्वेअर कन्व्हर्ट केल्यानंतर याला इंटिगेशन डायरेक्टली आपण आयडेंटिटी तुम्हाला यूज करता येते इंटिगेशन इन वन अपाउंड रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर जर असेल इन टू डी एक्स त्याला इन येतं ई साईन इनवर्स एक्स अपाऊंड ए मांडता येतं या फॉर्म्युलाचा वापर आपल्याला इथं करायचा आहे मग इथं येऊन जाईल इन स्क्वेअर बॅकेटमध्ये जे इंटिगेशन मिळून जाईल साईन इनवर्स इन बॅकेटमध्ये एक्स मायनस वन अपाउंड टू रॅकेट क्लोज स्क्वेअर बॅकेट क्लोज झिरो टू वन अपर लिमिट लोअर लिमिट ठेवून द्यावं लागेल आता पुढे कन्वर्जन आपल्याला करायचं आहे इक्वल टू साईन इनवर्स ज वन व्हॅल्यू ठेवून द्यायची नंतर झिरो साइन इनवर्स इन बॅकेटमध्ये वन मायनस वन अपाऊन टू ब्रॅकेट क्लोज मायनस साइन इनवर्स इन बॅकेटमध्ये झिरो मायनस वन अपाऊंड टू ब्रॅकेट इज इक्वल टू साइन इनवर्स झिरो अपाऊंट टू मायनस साइन इनवर्स मायनस वन अपाउंड टू ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू साईन इनवर्स झिरो मायनस साईन इन मायनस साईन व्हायला मायनस मायनस प्लस झाले साईन इनवर्स वन बाय टू साईन इनवर्स वन बाय टू कोणाची व्हॅल्यू आहे त्याची व्हॅल्यू झिरो येऊन साईन झिरोची व्हॅल्यू झिरो येऊन जाईल प्लस साईन इनवर्स वन बाय टूची व्हॅल्यू आपल्याला काय मिळून जाईल थर्टी डिग्री थर्टी डिग्री थर्टी डिग्री आणि थर्टी झिरो प्लस थर्टी डिग्री थर्टी डिग्री फोर्टीन नंबर थर्टीन नंबरच एक्झाम्पल इंटिगेशन झिरो टू पाय बाय टू एक्स इंटू साइन एक्स इंटू डी एक्स असं आपल्याला एक्झाम्पल दिलेला आहे याच्यामध्ये एक्स आणि सायन एक्स यांच्यामध्ये मल्टिपल रूल ऑफ राहायचा आहे मल्टिपल रूल वापरताना आपल्याला फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन ग्रेत धरावं लागेल सर्वात आधी लॉग्रोथॉमिक फंक्शन त्याच्यानंतर इनवर्स फंक्शन त्याच्यानंतर अल्जेब्रिक फंक्शन त्याच्यानंतर ट्रिगॉनमॅटिक फंक्शन नंतर एक्सपोनल फंक्शन यानुसार आपल्याला फर्स्ट फंक्शन ग्रेत धरायचं आहे त्यातला आपण एक्स हा फर्स्ट फंक्शन आपण ग्रेत धरलं तर स्क्वेअर बॅकेटमध्ये एक्स सुरुवातीला मल्टिपल वापरताना आपल्याला डायरेक्ट स्क्वेअर बॅकेट टाकायचा एक्स इंटिग्रेशन कुणाचं घ्यायचं आहे साईन एक्स इथं अप्पर लिमिट लोअर लिमिट ठेवायची गरज नाही सायन एक्सचं इंटिगेशन आपल्याला काढायचं आहे स्क्वेअर डी एक्स स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज अपर लिमिट टू लोअर लिमिट ठेवून द्यायचं आहे पाय बाय टू तर मायनस साईन द्यायचं परत इंटिगेशन ठेवायचं झिरो टू पाय बाय टू एक्सचं डेरिटिव्ह काढून घ्यायचं आहे फर्स्ट फंक्शनचं सेकंड फंक्शनचं इंटिगेशन काढायचं आहे म्हणजे सायन एक्सचं इंटिगेशन काढून घ्यायचं इंटू डी एक्स ब्रॅकेट क्लोज इंटू डी एक्स इजिकल टू हा स्क्वेअर बॅकेट एक्स जशात तसा राहिला सायन्सचा डेरेटिव्ह आपल्याला मिळून जाईल मायनस कॉस एक्स ब्रॅकेट क्लोज झिरो टू पाय बाय टू मायनस इंटिगेशन झिरो टू पाय बाय टू एक्सचं डेरेटिव्ह आपण काढलं वन आलं इन्टू साईनचं इंटिगेशन आपल्याला मायनस कॉस एक्स मिळून जाईल ब्रॅकेट क्लोज इन्टू डी एक्स इजिकल टू याचा अपर लिमिट लोअर लिमिट ठेवून द्यायचं आहे इन स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एकच्या जागेवरती मायनस साईन बाहेर काढून घेऊ डायरेक्टली आपण हा काय येऊन जाईल इथं एक्सच्या जागेवरती पाय बाय टू ठेवून द्यायचे आहेत कॉस पाय बाय टू मायनस इथं एक्सच्या जागेवरती झिरो ठेवून द्यायचे आहेत कॉस झिरो ब्रॅकेट क्लोज मायनस इंटिग्रेशन झिरो टू पाय बाय टू झिरो टू पाय बाय टू आले व मायनस बाहेर आल्यामुळं मायनसचा प्लस झाला कॉस एक्सचं इंटिगेशन आपल्याला काढून घ्यायचं टू डी एक्स हे पाय बाय टू जशात तसे राहिले मायनस इन बॅकेटमध्ये पाय बाय टू कॉस पाय बाय टूची व्हॅल्यू आपल्याला काय मिळून जाईल झिरो मिळून जाईल कॉस पाय बाय टूची व्हॅल्यू जर आपण काढली ती कॉस पाय बाय टूची व्हॅल्यू आपल्याला इथे काय मिळून जाईल झिरो मिळून जाईल मायनस झिरोने आपण झिरो इन्टू वन येऊन जाईल स्क्वेअर बॅकेट क्लोज प्लस इथंही आ स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचे कॉचं इंटिग्रेशन आपल्याला मिळून जाईल सायन एक्स ब्रॅकेट क्लोज झिरो टू पाय बाय टू हे आपल्याला अॅन्सर पूर्णतः काय मिळून जाईल झिरो मिळून जाईल प्लस मायनस झिरो इन ब्रॅकेटमध्ये तरी सुद्धा अप्पर लिमिट लोअर लिमिट ठेवून द्यायचे साईन पाय बाय टू ठेवून द्यायचे आहेत मायनस साईन झिरो साईन झिरो ब्रॅकेट क्लोज हे झिरो मायनस झिरो कॅन्सल होऊन गेले साईन पाय बाय टूची ची व्हॅल्यू आपल्याला वन मिळून जाईल मायनस झिरो साईन झिरोची व्हॅल्यू झिरो आली आन्सर मिळाला आपल्याला वन फोर्टीन नंबरचं एक्झाम्पल पाहिजे आय जिकल टू इंटिगेशन्स आपल्याला लिहिलेलं आहे झिरो टू वन अपर लिमिट लोअर लिमिट वन दिलेलं आहे अप्पर लिमिट आपला झिरो दिलेलं आहे लोअर लिमिट अप्पर लिमिट वन दिलेलं आहे इंटिगेशन काय येऊन जाईल एक्स इंटू टेन इनवर्स एक्स इंटू टेन इनव्हर्स एक्स इंटू डी एक्स असं आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे इथे आपल्याला टॅन इनवर्सला फर्स्ट फंक्शन ग्रित धरायचं एक्स ला सेकंड फंक्शनमध्ये ग्रित धरायचंय स्क्वेअर बॅकेट टाकून घ्यायचं आहे फर्स्ट फंक्शन जशात तसा ठेवून आहे टॅन इनव्हर्स एक्स इंटिग्रेशन एक्सचं काढून घ्यायचं आहे टू डी एक्स स्क्वेअर बॅकेट क्लोज झिरो टू वन इथं आपल्याला लिमिट मांडायची गरज नाही आहे मायनस साईन इन इथं आपल्याला लिमिट ठेवायचं आहे लोअर लिमिट झिरो अप्पर लिमिट वन इन स्क्वेअर बॅकेटमध्ये फर्स्ट फंक्शन म्हणजे डेरेटिव्ह कुणाचं काढायचं आपल्याला टॅन इनव्हर्स एक्सचा डेरेटिव्ह काढून घ्यायचा अपाउंट डी एक्स टू इंटिगेशन आपल्याला एक्सचं काढून घ्यायचं डी एक्स स्क्वेअर बॅकेट क्लोज टू डी एक्स इजिकल टू इन बॅकेटमध्ये हा टॅन इनव्हर्स एक्स जसा तसा ठेवला आणि एक्सचा डेरेटिव्ह जर काढला आपण तर एक्सचा स्क्वेअर अपाऊन टू मिळून जाईल बॅकेट क्लोज झिरो टू वन मायनस इंटिगेशन झिरो टू वन इन स्क्वेअर बॅकेटमध्ये टॅन इनवर्सचा डेरेटिव्ह वन अपाऊंड वन प्लस एक्स स्क्वेअर मिळून जाईल टॅन इनवर्सचा डेरेटिव्ह वन अपाऊंड वन प्लस एक्सचा स्क्वेअर मिळून जाईल इन टू एक्स स्क्वेअरचा डेरेटिव्ह आपल्याला एक्सचा डेरेटीव एक्सक्वेअर अपाउंड टू मिळून जाईल स्क्वेअर बॅकेट क्लोज इन टू डी एक्स इथं आता एक्स वन बाय टू इंटिगेशनच्या बाहेर किंवा आपण वन व्हॅल्यू ठेवून दिली टॅन इनवर्स वन इन एक टू एक्सच्या जागे होती आपल्याला काय ठेवायचे वनचा स्क्वेअर अपाऊन टू मायनस साइन द्यायचे टॅन इनवस झिरो आणि झिरो अपाउंट टू झिरो स्क्वेअर अपाऊन टू ब्रॅकेट क्लोज मायनस इंटिगेशनमध्ये मा झिरो टू वन इथं आपल्याला हा वन बाय टू सुरुवातीला मांडला आपण आणि याचं एक्स स्क्वेअर अपहून काय मिळून जाईल वन प्लस एक्सचा स्क्वेअर इंटू डी एक्स आता पुढे टॅन इनवस वनची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल फाय बाय फोर इंटू वन बाय टू मायनस झिरो पूर्ण व्हॅल्यू मिळून जाईल मायनस इंटिगेशन्स आपल्याला वन बाय टू बाहेर काढला इंटिगेशनमध्ये झिरो टू वन एक्स स्क्वेअर दिलेला आहे डिनॉमिटरसाठी आपल्याला प्लस वन करायचं आहे मायनस वन करून घ्यायचे आहेत अपाउंडमध्ये वन प्लस एक एक्स स्क्वेअर जसं तसं इन टू डी एक्स याचं इंटिगेशन आपल्याला मिळून जाईल पाय बाय एट मायनस वन बाय टू पाय बाय एट मायनस व पाय बाय फोर आणि वन बाय टू पाय बाय टू मायनस वन बाय टू इंटिगेशन्स आपल्याला स्क्वेअर बॅकेट टाकून घ्यायचं आधीच इथे इंटिगेशनमध्ये झिरो टू वन एक्स स्क्वेअर अपाउंड किती वन अपाऊन वन प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स मायनस इंटिगेशन झिरो टू वन इथंही काय करायचं आहे वन अपाउंड वन प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स आता पहा इजिकल टू पाय बाय एट जशा तसे राहिले मायनस वन बाय टूने मल्टिपल करून घ्यायचं आहे मायनस वन बाय टू या दोघांचं इंटिगेशन झिरो टू वन एक वन एक्स स्क्वेअर प्लस वन वन प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल झाले इथं वन राहिले इंटू डी एक्स मायनस मायनस प्लस हा वन बाय टू इंटिगेशन झिरो टू वन वन अपाउन वन प्लस एक्सचा स्क्वेअर इंटू डी एक्स आता इंटिगेशन काढायचं आहे ए पाय बाय एट जशा तसा राहिला मायनस वन बाय टू इंटू स्क्वेअर बॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर अपाऊन टू ब्रॅकेट क्लोज इंटू झिरो टू वन प्लस हा वन बाय टू जसा तसा राहिला इन बॅकेटमध्ये टेन इनवस एक्स ब्रॅ ब्रॅकेट क्लोज इंटू झिरो टू वन आपल्याला इंटिगेशन मिळून जाईल वन अपाउंट वन प्लस एक्स स्क्वेअरचं इजिकल टू फाय बाय एट जशा तसे राहिले मायनस हा टू बाहेर केला वन बाय फोर राहिला इन बॅकेटमध्ये वनचा स्क्वेअर मायनस झिरोचा स्क्वेअर बॅकेट क्लोज माय प्लस वन बाय टू याचं इथेही इंटिगेशन माझं टेन इनवस वन मायनस टेन इनवस झिरो स्क्वेअर बॅकेट क्लोज इक्वल टू एट बाय आपलं फाय बाय एट मायनस वन बाय फोर वनचा स्क्वेअर केला वन येतो झिरोचा स्क्वेअर झिरो येतो वन मायनस झिरो वन इन वनने आपण वन बाय फोरला मल्टिपल केलं तर व्हॅल्यू तीच मिळून जाईल प्लस वन बाय टू इन बॅकेटमध्ये टॅन इनवर्स वनची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल पाय बाय फोर आणि मायनस झिरो मिळून जाईल त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर पाय बाय एट मायनस वन बाय फोर प्लस पाय बाय एट हा पाय बाय एट हा पाय बाय एट टू टाइम्स पाय बाय एट येऊन जातील मायनस वन बाय फोर जे कॅल्क्युलेशन केलं आपण तर पाय बाय फोर प्ल मायनस वन बाय फोर कॅल्क्युलेशन पुढे गेलं तर पाय मायनस वन अपॉउन फोर आपल्याला हे पूर्ण आन्सर मिळून जाईल